माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारगर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्रावीण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार एकवीस दोन हा बहुमान मिळवणारे रायगड नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे याबद्दल या, या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबागमधील जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बुधवारी विशेष सन्मान करण्यात आला संस्थेच्या वतीने कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर आणि विद्यालयाच्या प्राचार्य राज अलोनी यांनी हा सन्मान स्वीकारला रायगड जिल्हा परिषदेच्या ना, ना पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले राजेंद्र भालेराव नितीन मंडलिक शुभांगी नाखले कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे पशुसंवर्धन अधिकारी डॉ श्यामराव कदम माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी ज्योत्ना शिंदे पवार प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव मुख्य लेखा वित्त अधिकारी भगवान घाडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील बहुतांश शाळांनी सहभाग घेतला होता त्याचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी प्रति जिल्हा चौदा शाळांचे नामांकन केले त्यानुसार शाळांची राज्यस्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली यामध्ये ग्रामीण प्राथमिक आणि माध्यमिक आणि शहरी प्राथमिक माध्यमिक तसेच उपश्रेणी असे विभाग होते त्या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्वच्छ विद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये शहरी भागातील माध्यमिक शाळांमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने फाईव्ह स्टार रेटिंगसह प्रथम क्रमांक पटकावला त्याचप्रमाणे राज्यातून एकूण सव्वीस शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे त्यातही रामश्ठ ठाकूर पब्लिक स्कूलचा समावेश आहे या बहुमानाबद्दल स्कूलच्या प्राचार्य शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सन्मान स्वीकारतेवेळी समन्वयक शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते